नमस्कार. मिड डे गोवात अविनाश जोशीचो योकार खबरो विस्तारान. नव्या तिगूय मंत्र्यांक खाती वाटली एकदाची. सुदिनाक पावर, बिगर पारंपारीक उर्जा आणि हाऊसिंग, सुभाष फळदेसायक समाज कल्याण, आर्क्यॉलॉजी आणि न्हय येरादारी, जाल्यार निळकंठाक नुस्तेमारी, फॅक्टरीज, बॉयलर्स आणि ॲनिमल हजबंड्री. सोमारा सांजे फायनल जाल्ली पोर्टफोलिओची अर्द मंत्रालयातल्यान मंगळारा सांजे भायर सरली. मंत्री निळकंठ हळणकरान मंत्रीपदाचो ताबो घेतलो. तो म्हणटा लोकांची कामां करपाक मंत्रीपद, अमकेच जाय तमकेच जाय अशें ना. आयज हांवें चार्ज घेतला आनी जे पोर्टफोलिओज आसा ते रुटीन वर्कांचे एलॉटमेंट करपाक जाय तो करतलो. ते करता आसतना ते तेणें केल्या उपरांत बाकीचे ते गव्हर्मेंट लेवलाक फॉर्म हे आसता. सो ते कंप्लीट जाल्या उपरांतूच ते मागीर अनाउंस करता. खंयची बी मेळटली अशी कितें वा डिमांड तुमी स्पेशल केला? स्पेशल ना करून जाल्यार खंयचीय डिपार्टमेंटां आसली जाल्यार पब्लीक रिलेटेडच आसता. ते लोकां खातीर ती काम करपाकूच जाय. सो देर इज नो प्रत्येक जो पोर्टफोलियो आसतलो जे डिपार्टमेंट आसतले ते लोकांकूच लागतले. सो देर इज नो अमके पर्टिक्युलरूच जायना. प्रमोद सावंताच्या कॅबिनेटाचे जे तीन मंत्री जिंचे शेनवारा शपथविधी झालं त्यांना जे पोर्टफोलिओ डिस्ट्रिब्युशन पोर्टफोलिओ एलोकेट करपाक असलं ते आता केल्या. आता ती जी ऑर्डर येल्या तिथून रामकृष्ण अलाय सुदीन जवळीकरचे डिपार्टमेंट बी वाचून दाखवतात. त्यांना पॉवर डिपार्टमेंट, न्यू अँड रिन्युएबल एनर्जी आणि हाऊसिंग हे तीन डिपार्टमेंट दिल्या. त्याच्या उपरांत 11 नंबराचे मंत्री आहात ते निळकंठ हळणकर, त्यांना फिशरीज, ॲनिमल हजबंड्री अँड वेटरनिटी सर्व्हिसीस आणि फॅक्टरीज अँड बॉयलर्स ही तीन डिपार्टमेंट हे पोर्टफोलिओ दिल्या. आणि 12 नंबराचे मंत्री जाता ते सुभाष फळदेसायब, त्यांची डिपार्टमेंट सोशल वेलफेअर, रिवर नेव्हिगेशन अँड आर्कायव्स अँड आर्क्योलॉजी ही तीन डिपार्टमेंट दिल्या. सो सगळे 12 मंत्री मुख्यमंत्री जाऊन 12 मंत्र्यांक तेंची डिपार्टमेंट आता कोणाक किती किती आहात ही सगळी क्लियर झाली. हे जे 11 मंत्र्यांची डिपार्टमेंट वाटल्या आणि त्याची उरलेली जी एक तिशेक डिपार्टमेंट असतात ती सगळी मुख्यमंत्र्याकडे वजा. जशी जी ऑर्डरीन मेन्शन जावना कॅप्टन ऑफ पोर्ट्स म्हणा, एज्युकेशन म्हणा, ही जी ऑर्डरीन दिसना ऑर्डर काढल्या तिथून ती सगळी डिपार्टमेंट असतात ती मुख्यमंत्र्याकडे असतात. सो ही मेन सगळी मुख्यमंत्र्याकडे उरतली. फाटले पावट तेंच्यांनी कॅप्टन ऑफ पोर्ट सारखी डिपार्टमेंट भायर दिले आणि थोडे डिपार्टमेंट भायर दिल्ली मंत्र्यांक ते पाट मुख्यमंत्र्यान आपल्याकडे रिटेन केल्या. एज्युकेशन मिनिस्ट्री भायर वतले हे दिसलेले, भायर दुसरे म्हणजे मुख्यमंत्री सोडून दुसऱ्याक दितले असे दुसऱ्या मंत्र्याक दितले दिसले तेव्हा मुख्यमंत्र्यान आपल्याकडे दौरला. आणि ओवरऑल आता सगळे 12 मंत्र्यांक जे पोर्टफोलिओ डिस्ट्रीब्यूट करपाक जाय असले ते जाल्ले आहात. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार पारेवणा, लोकी चिलकार, स्टुडंटा खातीर. मिनाची ग्रेड थारायनासतना ई ऑक्शन कशें केलें काय म्हूण पिसुल्ले मीन येरादारीचे प्रकरणात हायकोर्टाचो गोंय सरकाराक प्रश्न. TC नंबर 95/52 सावन जातले मीन येरादारीचो इशू गोवा फाउंडेशनान कोर्टात व्हेला. ग्रेडींग करिनासतना कित्याक आनी कशें ऑक्शन जाला ते तपासता म्हूण AG जाप. सरकाराक सप्तकाचो वेळ दिवन कोर्टान एफिडेविटाचेर जाप मागल्या. केस परत 20 एप्रिलाक घेतली. ग्रांटिंग ॲड इंटरिम रिलीफ टू द पेटिशनर गोवा फाउंडेशन, द हायकोर्ट हॅज स्टेड ओ ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम पिसुडले TC नंबर 95/52. द हायकोर्ट हॅज आस्ड गोवा गव्हर्नमेंट टू रिप्लाय ऑन द स्टेटस ऑफ दॅट ओर लाईंग ऑन दॅट पर्टिक्युलर TC नंबर. सेकिंग टाईम टू फाईल डिटेल्ड एफिडेविट, ॲडव्होकेट जनरल स्टेटेड बिफोर द हायकोर्ट that prima facie it seems that ore is illegal because it is not in the list of inventory of extracted ore or dumped ore. Granting time to Goa government, the High Court has adjourned this matter for 20th April. Mukesh Kumar for Prudent. Sakrecho nagar sevak congressicho khade ghat fudari Dharmesh Saglani khandani keshit Punjab JMFCcho 24 varat jamin. 50,000 बेल बॉन्ड आणि तितल्याच रुपयांचे 2 शुअरिटीचेर सगळ्यांनी सुटलो. December 2021 आक्षे पोलीस स्टेशनार खंडणीची केस रजिस्टर झाली. क्राईम ब्रांचीन सोमारा सांजे सगळ्यांनी भितर उडयल्लो. चौकशेक कस्टडी सोदताले. आय ओनली सेड यू अज्यूम इवन द स्टोरी इज ट्रू, व्हॉट इज द जस्टिफिकेशन फॉर हिज अरेस्ट? माझो स्टेटमेंट फक्त इतलोच असा की आय जस्टिस इज प्रिवेल्ड, आय ट्रस्ट इन लॉ, I trust in judiciary. I had cooperated with the police before. I will cooperate in future. Let the people know the truth.
पीपल ऑलरेडी नो द ट्रूथ आय डोंट हॅव टू प्रनाऊन्स इट आय हॅव टू से इट सकाळकारांक सगळ्यांक खबर असा आणि गोयकारांक सगळ्यांक खबर असा हो एक्यूज आर नोन टू यू ऑर नॉट आय डोंट वॉन्ट टू कमेंट एनी मोर फर्दर बिकॉज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू दॅट आय जस्टिस हॅज प्रिवेल्ड द पणजी जेएमएफसी कोर्ट हॅज ग्रांटेड कंडिशनल बेल टू काँग्रेस लीडर धर्मेश सगलानी इन द एक्स्टॉर्शन केस धर्मेश वॉज अरेस्टेड बाय क्राईम ब्रांच ऑन मंडे इव्हनिंग द कोर्ट हॅज ग्रांटेड हिम बेल ऑन द कंडिशन दॅट ही हॅज टू फर्निश पर्सनल बेल बॉन्ड ऑफ 50,000 rupees अँड टू सेरिटीज ऑफ लाईक अमाऊंट ही हॅज बीन डायरेक्टेड टू अपियर बिफोर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर फॉर कंटिन्युअस नेक्स्ट 5 days द कोर्ट हॅज ऑल्सो डायरेक्टेड हिम नॉट टू इंडल्ज इन एनी सच क्राईम or try to affect any witness or evidence. With video journalist Siris Kukalkar, Mukesh Kumar for Prudent. Ravi Mantri ani te vaten tacho put Ritesh Phone nagaradhyaksha Magochi nagaradhyaksha ani upanagaradhyaksha dogankui phatlya saptakat devailli ata BJP cha Ritesh ani Archana Dangi upanagaradhyaksha dogui binvirodh रवीची दोघांकूय परबी फोंड्या म्हालाक 4 मंत्रीपदां दिल्यात उदरगती खातीर खंय 4 मंत्र्यांनी एकठांय वावरूंक जाय आयज फोंडा म्युनिसिपालिटीचे जे चेअरपर्सनचे इलेक्शन म्हणपाक सुचना आम्ही कारण रितेश रवी नायक हो अनअपोज चेअरपर्सन म्हणून त्याची निवड झाली असा आणि व्हायस चेअरपर्सन डांगी ह्याची निवड झाली असा रितेश नायक आज फोंडा म्युनिसिपालिटी एका बिनविरोध निवडून येणार होतं त्याचे अभिनंदन आणि तशीच उपाध्यक्ष बिनविरोध राहिले तिचे बिन अभिनंदन हे आमचे बँकेचे आणि त्याचबरोबर जे सगळे कौन्सिलर असलेले सगळे कौन्सिलरांनी सपोर्ट करतात एकमतान केला त्यांचे मी अभिनंदन करता आणि हे पुढे पणजी विकासा खातीर एकठांय येऊन काम करचे आणि कसले फरक नसतात जाई आमचे किती 15 वार्ड असं 15 वार्डांनी काम एक सगळ्यांचे करचे आणि आमचे सरकारचे आता जे प्रमोद डॉक्टर प्रमोद सावंतचं सरकार असा आमचे सरकार जे असा अजय जनता पार्टीचे त्यांना हंगा ह्या तालुक्यात 4 मंत्री असा 4 मंत्री जे असा त्याचे कडे आम्ही अपील करतात आणि त्या त्यांनी आमकां सगळे एकठांय येऊन आम्ही प्रयत्न करतले की आता सरकार आमचे असा आम्ही जाते तितले बेगीन ते शॉपाचे ऑप्शनिंग करतले असे जे ट्रान्सफॉर्मर रिचार्ज जावपा असा तोय आम्ही प्रायोरिटीचं घेतले की ट्रान्सफॉर्मर रिचार्ज येतली ते लायटी बी सगळे कनेक्शन मिळाले जातले लाईट येतली इलेक्ट्रिसिटी सो ते असा आणि बाकीचे जे खूप हे असा आमचे आता विचार असा नायक हांच्या मार्गदर्शना खाला आणि आमचे वांगडी काउन्सिलर आणि आमचे चेअरपर्सन रितेश नायक हांच्या मार्गदर्शना खाला आम्ही बाकीच्या डेव्हलपमेंटाची कामं असतील सगळी एकमेकां कडे करून सगळे आम्ही पुढे सरपाचं फोंड्या म्युनिसिपालिटी कडल्यान प्रेरणा खातीर विवेक करू मेंबरशीप ड्राय पक्ष बांधावळ ब्लॉक PCCC पुनर्रचणूक पक्षाचे अंतर्गत इशू घेऊन काँग्रेसीचो नवो अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि पक्षाच्या प्रभाऱ्यान पहिली बसका घेतली विधानसभेत मायकल आणि संकल्प आणि भायर खंय अमित पाटकर युरी आलेमावाची जोडी लोकांचे इशू हाताळटली डिस्कशन वॉज अबाउट आवर पार्टी ऑर्गनायझेशन रिगार्डिंग आवर मेंबरशिप ड्राइव वी आर हैविंग आवर पार्टी इलेक्शंस आल्सो मंथ ऑफ जून जुलाई ऑगस्ट for the blocks, DCC, LPCC, all those elections will take place. So basically membership drive, organization issues, and also we took the views of our people about their suggestions about how to build up the Congress. Panchayat elections also will be taking it very seriously. And of course, parliament election will be coming up, so we will prepare for that. And I think with Amit Patkar and Yuri Alamau at the helm of affairs for the Congress in the state, and Michael Lobo and Sankalp in the assembly. I think, you know, there's a fresh look to the Congress. 67% is against the government, is against the BJP. And, I mean, we have discussed internally where we have gone wrong. I don't want to name the political parties, but that, yes, definitely, aamcha jo ek space asilo vacuum that somebody else has taken over. Our full focus will be to get back to that vote share and strengthen the party in 26 constituencies.
काँग्रेस वोट शेअर इज अबाउट 34.5%. सो आमचे फुल फोकस विल बी देअर टू यु नो होल्ड ऑन टू दिस कॉन्स्टिट्युएन्सीज अँड स्ट्रेंथन देम. वेअर अवर वोट शेअर इज अबाउट 4.5. द आयडिया इज टू हाव वी हॅव टू लुक ऑफ यु नो स्ट्रेंथनिंग द पार्टी. सो डेफिनेटली वी विल गो बॅक and ask the people for their support, because as our president has said, the Congress party has given us almost practically everything. कोणाक कायच सांगिनासताना अकस्मात MPA आणि GCZM इन्स्पेक्शन करता म्हणून वास्को खारी वाड्यार बोवाळ. लोकांनी अधिकाऱ्या उजरावून परत धाडले. फाटले फावटूय अशेंच करून घरां मोडलीं. हे फावटूय तेच करीत म्हूण भंय. एक्टिविस्ट कॅप्टन विर्याद म्हणटा कोळसो दवरूंक कोळशाचे येरादारी खंय सगळो प्लान. सगळीं घरां मोडपाच्या तुम्ही सांगला ना, त्या प्रमाणे ते लोकांक किती एक्शन घेऊंक जाता. They can take some legal remedy. I've already spoken. So I'm, you know, we are from the coastal zone management authority. We have come for information and we already had a discussion with the people. And we will what communicate. What type of discussion was this? We will communicate all the feelings of the people to our authority. Authority takes action. What type of... GCZMA आणि MPA अधिकारी अकस्मात इन्स्पेक्शनाक आयले ते पळोवन वास्को खारी वाड्यार बोवाळ. म्हणलं आमकां कांयच खबर ना इन्स्पेक्शन कसलें आनी कितें आसलें. आमकां नोटिसीस बीन कांय ना, घरांकूय ना, ना भोटकारां ना, ना बोंदेवकारांक कोणाकूय कांय नोटीस ना. हे येता आनी इन्स्पेक्शन करता म्हणटाय. अरे इन्स्पेक्शन केसलें कोणाक कळपाक जाय. आमी हिंगा आमचो रायट आहा, आमी रावपी हिंगा, आमचे धंदो चलता हिंगा. आमकां कांय कन्सेंटान घेवन, आमकां कांय कॉन्फिडन्सान घेयनासतना हे इन्स्पेक्शन करूं येता MPTचे आनी हे CRZ-चे. मग हे कितें चल्लां. कॅप्टन विर्याद म्हणटा कोळसो स्टोर करपा खातीर सगळो प्लान. दॅट अल्टिमेट गोल ऑफ MPT which is turned into MPA and the government sagle melulle asa, they are being controlled by Adani crony capitalist. He ghara mod pak, so that final goal tancho is to use it for storing coal or transportation of coal. Ghara modit mun lokang bhay. Last time asa gelta special aila apna jata si ghara metle an gele an teklan ti ghara mod pavle teche interest nahi ghara ji atna tode pure tumne ala porte tanka अलाव करप ना, कशें अलाव करतले. आमकडे परमिशन घेवपाक जायना. आमी परमिशन दिल्या तांच्यानी करपाक पडटले. तेंच्यानी आपण जाय तशें जबरदस्त येवन करूंक जायना, कित्याक आमी वाडा वयलो लोक आयंगा. प्रुडंटा खातीर विक्रम नायक. आता पळोवया निकतीच आयल्ली खबर. अंडरग्राउंड केबलिंग असो किंवा ते सुवेजेचो आमी पळयता 7-8 वर्सां पासून हो विषय चालूच आसा. म्युनिसिपालिटीचो फायलिंगचो सगळे विषय आसा. त्याचे निर्णय कितें जालो सीव्हीजीचे जे जाल्यार कनेक्टिव्हिटी दिवपाचे थारायला ट्रायल बेस. लागचे जे वॉर्ड आसा पळय ते घेतले. म्हणजे वॉर्ड नंबर 7 म्हण, वॉर्ड नंबर 8, वॉर्ड नंबर 20 आणि वॉर्ड नंबर 19 हे लागचे भाग असा पण ते पहिली सुरू करतले आणि रोखडेच मागीर फाटले. केबलिंग जे इंटरनल रोड असा पण ते म्हणजे कनेक्शन ते अंडरग्राउंड जातले आणि बाहेर मेजर असा पण ते रोड फोडटले, डिगिंग जाऊ शकता. सो अशा रितीन जे असा पण ते चढशे भीतर काम वडलेसे त्रास जाऊचे ना. वडा ते अंडरग्राउंड केबलिंग दी ते भायले मातशे जाऊ शकता. पण आम्ही किती म्हटलं की पर्याय ना थोडे गजाल ते करून डेव्हलपमेंट जाय आमकां जाल्यार गरज असा. सो बेगीतल्या बेगीन जावचे आणि कवरिंगूय त्यांचे बेगीन जावचे. काम सोंपल्या पुरो म्हयन्या भितर असे आम्ही एक ठराव घेऊन त्यांना दिली. आम्ही असं आज म्हापसा म्युनिसिपालिटी हंगासर आणि आज म्युनिसिपालिटीन सगळ्या कौन्सिलरां बरोबर सगळी एक मिटींग घेतलेली असा आणि ते मिटींगेन हे तीन मुद्दे हायलायट झाले असा की म्हापसान सिवेज प्रॉब्लम, अंडरग्राउंड केबलिंग आणि पार्किंग प्रॉब्लम झाला असा. सो त्यांच्यानी त्याचेर कारवाई करता म्हणून बेगीतल्या बेगीन हे थारायल्ले असा. स्टुडंटा खातीर नवसराज सलगांवकर. घेऊया एक बारीकसो ब्रेक, परत मिळूया. आता पळूया निकतीच आयल्ली खबर. CM प्रमोद सावंतान PWD-च्या एका कामाची सध्या एक चौकशी करपाचे आदेश दिलेले आसा. तांच्यानी चोरला घाट ते साखळी हे जो रोड आहा त्या रोडाचे हॉट मिक्सिंग झाले, काम झाले, त्याचं बरी क्वालिटी ना म्हणून त्यांच्यानी सध्याचं हे आसा JE असा आणि
ई आसा तांकां सस्पेंड केलेलें आसा आनी सगळ्या कामाचें ऑडिट करपाक सांगिल्लें आसा. आनी जो कितें खर्च जाला तो हांच्या कडल्यान जे कोण कॉन्ट्रेक्टर आसले तांच्या कडल्यान वसूल करपाक येतलो. फाटल्या 3 वर्सान जे व्हडली व्हडली कामां जी जाल्या रस्त्याची ताची तातूंतली हें एक काम आसा तेची चवकशी करपाक सीएम प्रमोद सावंतान ऑलरेडी ऑर्डर दिलेली आसा. मोपा एअरपोर्टार दिसपट्टे मोर्चा चालूच. आज परत मोर्चा. शेकड्यांनी कामगारांचो जमाव एअरपोर्टाच्या गेटीर एकठांय. पगार पडूंक ना म्हूण खंय मोर्चा. गेटीर पोलीस फोर्सूय पावलो. फाटले फावट एअरपोर्टाच्या एडमिन बिल्डिंगेचे हारशे फोडिल्ले. ट्रकांक उजो घाल्लो म्हूण बोवाळ जाल्लो. मोपा एअरपोर्टार जे काम करपी जे वर्कर आसात परत तेंच्यांनी आंदोलन केलेले आसात मोपा एअरपोर्ट हांगा. सध्या जे इन्फॉर्मेशन मेळटा त्या इन्फॉर्मेशनासून असे दिसपाक येतात की त्यांना परत पगार देऊंक ना. जे पगार घालपाक जाय आशिल्ले ते पगार अजून त्यांना मिळांक ना. त्या खातीर त्यांच्यांनी आंदोलन करत असतात. आणि आता त्या स्पॉटार सध्या पोलीस जे असतात पाविल्ले असा असे इन्फॉर्मेशन सध्या मिळेले असतात. रोडंटा खातीर पेडणेच्यान मकबूल मळगी म्हणे. पेडण्या फकरीवाड्या वयल्यान मोपा एअरपोर्टार ट्रकांची यो वच बरीच वाढल्या. लोकांनी खंय जीव मुठीत धरून पांय भायर घालपाचो. मोपा एअरपोर्टार यो वच करपी ट्रकांक हायवेचो रूट दिला. मात शॉर्टकट पडटा म्हूण खंय कॉन्ट्रॅक्टर फकीरवाड्याचो रूट धरतात. लोकांची गटारां फोडल्यात, पाडकां मारल्यात. आमदार आर्लेकरान लक्ष घालून खंय थंयचो ट्रकांचो ट्राफीक बंद करचो. आमकां त्रास जाता. ट्रक भुरगीं बी आसा जाल्यार तुमी मागणी किती असा बंद जाऊचे. ट्रक हे कंपल्सरी बंद जाऊक जायना. तर पर्याय ना. कारण ते ट्रकवाल्यांची परिस्थिती सांगता. घरातल्या बाहेर सरल्या उपरात की ना कोणची गॅरंटी ना असे सुसाड येतात. आता जस्ट 5 मिनिटं पहिलीची खबर मी येते असताना वाट्यार तुसर एकटो फुल हे मारून गेलो. करकरात गेलो. आणि परिस्थिती आमची अशी असा भयंकर बिकट परिस्थिती. आमच्याकडे गाय असत, आमची वासरां असत, परत त्याचबरोबर कुत्रा म्हणा असा. आमची भुरगी असत. देगे आमची प्रायमरी स्कूल असा. त्या प्रायमरी स्कुलाक आता कुंभ्याच्या वयच्यान भुरगी आमची चलत वयतात की ना. परिस्थिती अशी की ना आमच्या पोटांच्या पालकांच्या पोटात धुकधुक असतात. कारण ते सुसाड येतात. वांगडी ना म्हटलं तरी 15-20 असे ट्रक लाईनीत येतात ते आणि ऐकून घेणं ते आणि ओव्हरलोड गाडी आणि ओव्हर स्पीड असतात. त्याच्यामुळे की आमच्या जीवनात भयंकर धोको झालो. त्यांना आमकां उडवून दिते आमकां सांगू येणार ना. म्हणून आमकां ही फातराची वाहतुकीची गाडी आमकां ह्या रस्त्यान तरी नाका. ते सायडीन धांवचें धांवचें 10-13 आता डंपर अजून वाहतूक इतके नाही तुमकां. आणि अजून राईट देऊ ना. राईट तुमकां हायवे हायवेच जाय ना. जाय तुम्ही माझा काय ना. तुमकाय पडा माकाय माहिती. माझा दुखून पडा तुमचाय पडा. पण तुम्ही हायवेसून तरी जायना. हिला लागोपट घेऊ नको. इले 5-5 एकदम वावणी येतात. त्यांना 10-13 हजून गाडी आहे. ह्यांना राईट दिली अजून काय परमिशन दिला नाही दुखना. नाही रुटत नाही. सोडून दिलं हॉटेल रूट ना करत त्यांना. साठ सो दिन पाठोपाठ पाठोपाठ असतात. पिऊन असतात. त्या आमचे सबन बघ गटार म्हणजे देखील सबन काजी आम्ही उडयले. गटार कसा उडयलो कसून थं रेडकार एका मारला का आणि त्या रेडूक मेले मग एक ट्रक येतात पण ते आमकां त्रास जातात. ट्रकाचे आमची लहान लहान भुरगी हा आमच्याकडे की माझ्याकडे बाबा येतले चुकून माझा किती जमा ना. पाय माझे सारखे ना. त्यांना हे ट्रकाचे किती म्हणून करपाचे आम्ही त्यांची मागणी असा की हंगातले जे आमदार असा त्यांच्यानी लक्ष देऊन हंगा जे व्हडले व्हडले लोडाचे जे ट्रक वयता त्यांना बंद करचे. एकंदर हंगा सिच्युएशन पळयल्या उपरांत खूप डेंजर असा. खंय केन्नाय कितेंय घडू शकता अशी परिस्थिती सध्या हंगा दिसपाक येता. रोडंटा खातीर पेडणेच्यान मकबूल माळगी म्हणे. एका लायसन होल्डराक 10 परस मायच रेंट बायक दवरूंक दिवच्यो. गाड्यांचे परमीट 6 वर्सां नाका 9 वर्सां करात. तशेंच बेकायदेशीर रेंट बायक बिझनेसाचेर कारवाय करात म्हूण रेंट बायकवाले ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटात गेले. असिस्टंट ट्रान्सपोर्ट डायरेक्टर म्हणटा तांची मागणी सरकारा कडेन धाडटा. रेंट बायक लिमीट घाल्ल्या 10 मिनिमम 10 गाडी दवरचे म्हणून एक परमिटाचेर एक लायसन्साचेर. पूण ते पॉसिबल ना. 10 गाडी आनी धंदो जायना म्हणून आमी आमचे किती असते दिलं त्यांचे कडे ते गाडी असा तशेंच दवरच्यो. आणि ते रिप्लेसमेंट टाईम जे त्यांनी 6 वर्ष केला. आज गाडीचा रेट खूप वाढला असा. एक गाडी 1,00,000 वयर पडटा. त्यांना 6 वर्सांनी ती गाडी रिप्लेस करप बी शक्य जायना. ज्यो गाडयो आहात थंयच दवरपाच्यो. जावं त्यो 20 असो 30 असो 50 असो 100 आहात थंयच दवरपाच्यो. फुडें तुम्ही रूल किती काढा तो काढा म्हणून सांगला. सध्याच किती चलता तेच आम्ही नी मेंटेन करपाचे म्हणून सांगला. आणि वाईट नंबर प्लेटिंगाचेर आमचा उरलो. तुम्ही मेजॉरिटी वाईट नंबर प्लेटिंग आहात.
आणि या वाईट नंबर प्लेटिंग लागून आमचं रेंट बाईक पण आमच्या हा ना आम्ही लिगल बिझनेस पण करता ना त्याचे आमकां खूप वाढ येतो. टॅक्सी भरून काय फायदा? आम्ही परमिट भरता, पोल्युशनांक पैसे, आमच्या इन्शुरन्सांक पैसे, सगळे इतले पैसे आम्ही भरून आमच्या गाड्यो घरा असता आणि वाईट नंबर प्लेटिंग रोडार असता. आणि ह्यो गव्हर्नमेंटान बी आता पळय सगळे रेटी वाढयल्या पळय हितून गव्हर्नमेंटाक हितून काय फायदो ना. हितून फायदो हा ट्रॅफिक सेला. आता हेल्मेटाक 1000 रुपया फायना 500 रुपयान सुट्टा आणि चडसो. आणि गाडी बसून रेंट कार बसून ती रेंट बायक समज प्रायव्हेट आहा ही 10000 बस परमिटाक म्हणटा ती फायना म्हणटा पळय ती 1000 रुपया 2000 रुपया ती दिता आणि सोडटा गाडी. कित्याक 10000 फायन ही कोण फायन घेयना. आमची एक्झिस्टींग गव्हर्नमेंटाची स्कीम हा देर मॅक्झिमम व्हेकल्स ऑन पर लायसन्स इज 10. ते किती म्हणता आमच्या थोड्याच्यो धाच्या वयर सुबेज हा. सो एट प्रेझेंट म्हणता बिकॉज ऑफ पॅन्डेमीक आमचे 2-3 वर्सां बिझनेस काय लावना. ताका लागून आमकां आहा त्यो गाडी आमच्यो रिटेन करच्यो आसा. हो एक डिमांड आहा तेजो. दुसरें म्हणटा ते लायफ ऑफ मोटरसायकल ऑर मोटर व्हेकल ऑन लायसन्स इज मॅक्झिमम 6 इयर्स. ते कॉस्ट बायकीचो वाडला आनी मागीर गिरायक नासले म्हणून ते म्हणटा आमकां ती 6 इयर्स आहा ते 9 इयर्स करचे म्हणून. सो दीस इज देअर डिमांड. सो आय हॅव टोल्ड देम दॅट वी वील फॉरवर्ड युअर रिक्वेस्ट टू द गव्हर्नमेंट अँड वॉट एव्हर इज द गव्हर्नमेंट पॉलिसी वी वील डिसाईड. कोविड XE व्हेरियंटाचेर केंद्र सादूर. आरोग्य मंत्री मनसुख मांडवियान राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांक कोविडाच्या XE व्हेरियंटाचेर नजर दवरूंक सांगल्या. भारतात पहिली केस मेळ्ळ्या म्हणून बोवाळ पडिल्ल्यान मंत्रालय सादूर. कोविडाक लागता ती वखदां आणि सुविधांचो रिव्ह्यू घेऊक लायला. बुस्टरांक नेट दिवपाचे राज्यांक निर्देश. पोरणें गोंयची बॉम जिजस बेसिलिका बिरेस्तार ते आयतार सकाळ मेरेन ट्युरिस्टां खातीर बंद. क्रिस्तांवांचे सध्या पवित्र सप्तक चल्लां. आयतारा सकाळी 11:30 उपरांत ट्युरिस्ट आणि बाकीच्या लोकां खातीर चर्च उक्ती जातली. ह्या सप्तकांत मंडे थर्सडे, गुड फ्रायडे आणि आयतारा इस्टर संडे. होली विका लागून बेझलिका बॉम जिजस ही ट्युरिस्टा खातीर 3 दिसां लागून म्हणल्यार फाल्यांच्या 3 दिसां लागून बंद आसतली. तशेंच जे गोंयचे आनी गोंया भायले जे क्रिश्चन कम्युनिटीचे लोक आसा तेंचे लागून रिलिजियस सर्विसा खातीर हांगासर एंट्री आसतली. ऑन मंडे थर्सडे वी हॅव द सर्विसीस इन इंग्लीश एट 5:00. ऑन फ्रायडे वी हॅव द सर्विसीस एट 3:00 इन इंग्लीश अँड ऑन होली सॅटरडे एट 11:00 just before midnight we have the Easter vigil in English as well. On the following day, Sunday morning, we have 3 masses. 2 masses are in Konkani, that is at 7 and 8, and at 9:15 we have the mass in English. So the services in the basilica are during the holy week are in English, while on the other side of the cathedral they are in Konkani. We have been avoiding the intake of tourists because the environment becomes a little more noisy. So to keep this environment and to prepare ourselves and the church for the services, we have this church, the basilica, closed for the 3 days, and we are open for the Catholic community, be they Goans or they come from other places in India or abroad, so that they can participate in the Holy Triduum, which is Monday, Thursday, Good Friday and Saturday. वी फॉर वेलंगाची 5वी अखिल गोय व्हॉलीबॉल सर्त 27 ते 30 एप्रील जाता. प्रत्येक टिमीत 3 राष्ट्रीय 3 गोवन असो फॉर्मेट आसूंकच जाय म्हूण खेळा मंत्री आयोजन मुखेली गोविंद गावडे उलयलो. सर्त म्हाड्डोळ वेलंगा जंक्शनार नव्यान तयार जावपी ग्राउंडार जातली. आमचे वेलींग जे जंक्शन जे आसात, जो आमी नवो ग्राउंडाचो एक बांदिल्लो आसा, ताका स्टेप्स आणि जे वॉर्ड जे आसात थंय आमी करपाचो ठरलेलो आसा. आतां आमी म्हणल्यार नॅशनल लेवला वयलो टुर्नामेंट. ह्या टुर्नामेंटाक मिनिमम 6 टिमी ज्यो आसात तांकां आमी इनवायट करतले किंवां तेजे पार्टिसिपेट जावपाक शकतात. फर्स्ट कम फर्स्ट बेसीस ज्या टिमीक 3 तुमी नॅशनल प्लेयर घेवपाक शकता आनी 3 जे प्लेयर जे आसात ते गोवन प्लेयर आसपाक जाय, अशे तरेचे एक कंपल्शन आसा. उद्देश इतलोच आसा की
बरे खेळगडे नॅशनल लेवलावरचे प्लेयरांचं खेळ आमचे ह्या गोयचे जे व्हॉलीबॉलचे प्लेयर जे असतात त्यांच्यानी पळयचो, कारण आमचे गोयचे आणि खास करून म्हणजे फोंडा महालातले बरेचसे व्हॉलीबॉल प्लेयर्स आमचे नॅशनल लेवलाचे सुद्धा पाविल्ले असतात, नॅशनल टिमीक सुद्धा पार्टिसिपेट झालेले असतात आणि तातूंतल्यानूच सो ह्या व्हॉलीबॉलाक एक भरारी दिवपा खातीरूच आज वी फॉर बिलिंगच्या माध्यमातल्यान आमी हो टुर्नामेंट ऑर्गनायज करपाचो ठरलेलो आसा। हेजेर एक नवो स्टँड आमी वुडन जो स्टँड जो आसा ऑलमोस्ट द सिटींग कॅपेसिटी वील बी 1500 3000 या स्टँडाचेरूच आमी 1500 प्लस आमी जो ऑलरेडी स्ट्रक्चर जो उभे केल्ले आसा म्हणजे आमी स्टेप्स बांधिल्ले आसात बाकी सगळ्याचो ग्राउंडाक ग्राउंड आमी केल्लो आसात ऑलमोस्ट जवळ जवळ 3000 लोकांची सिटींग कॅपेसिटी तातूंत भितर गर्ल्सां खातीर स्पेशल स्टँड आसतलो। ही आशिल्ली मिड डे अपडेट, परत रोखडेच मेळया। प्रोडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर एप, फेसबूक, टाटा स्काय एप, जिओ टीव्ही एपार। बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट।